हेलो दोस्तों, आपका हमारे चैनल पर स्वागत है। श्याम चियाई, लेखक साने गुरुजी, रात्र पांचवी, मथुरी। श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती। राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून रहा। अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःख हरी मलम आहे। भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे। आज आईची एक सुंदर आठवण आली आहे, बसा सारे, असे म्हणून आई श्यामने सुरुवात केली। मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेरी दारिद्र्य असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे। जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत। हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो, परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले। आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपिन होती। कोकणात घरोघर वाहीन पुरलेली असते, घरी भात असते, हे भात कांडून तांदूळ करावे लागतात। हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिन म्हणतात। घरोघरच्या कांडपिनी ठरलेल्या असतात व वंश परंपरागत कांडपाचे काम करावयास त्या येतात, जणू वतन असते। आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कांडपिनी होत्या। मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता। तो लहान होता, 10-12 वर्षाचा असेल। मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेले करवंदे, आळू वगैरे आणून द्यायची। पिकलेली काळी भोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती। आळूसुद्धा गोड फळ आहे, त्याचा रंग तपकिरी असतो, आत जाड बिया असतात। मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावर आळू फार गोड असत। त्यावरची आळू फार गोड असत। गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात, कधी पानफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात। कृतज्ञता बुद्धी सारखी थोर व सुंदर वस्तू कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही। काग गजरे, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला, ही दुसरी कोण आली? आईने विचारले। गजरी म्हणाली, मथुरीला ताप आला आहे, मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे। आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम आडू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मोलकरणीतही होती। बराच आला आहे का ग ताप? आईने विचारले। इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला ताप आला आहे, ताप। तिला बरे वाटते म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल। बरे ह, आई म्हणाली। शिवराम काम करण्यास निघून गेला। कांडपिने भात मोजून घेतले। आई कांडण घालून धुणे घेऊन विहिरीवर गेली। दुपारी 12-1 वाजता आमच्या घरातील जेवणे झाले। शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला, गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे त्याचे ओढून ठेवलेस का? नाहीतर गुरे पायाने तुळवतील व त्याचच बसतील। गवत घालून ठेव, आई त्याला सांगत होती। शिवराम म्हणाला, सारे केले, आता मी जातो। थांब शिवराम, इकडे ये जरा। आई घरात गेली व केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या लोणच्यांची फोड घेऊन आली। एका लहानशा गंजांत तिने ताक आणले। शिवराम, हे तुझ्या आईला हो, म्हणावं लवकर बरी हो, असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली। शिवरामने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला। तिन्ही सांजा झाल्या, आमची शाळा सुटली होती। परवाचं म्हणत होतो आम्ही, गजरे, ती समय कोंड्यांना पुसून नीट लख करून ठेव, आईने सांगितले। आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे। कांडणाच्या दिवशी समय पुसायची असा रिवाज असे।
भाताच्या कोंड्याला पुसल्याने समय स्वच्छ होते. गजरी समय पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडेपिणीस कन्या धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या. शिवरामने झाडांना पाणी घातले. गुराची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, शिवराम हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा कर. त्या चार धने व पिंपळाचे पान टाका व कडत कडत आईला द्या. मग पांघरून घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो, दोन खडी साखरेचे खडे पण देते. असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला. मथुरीने शिवरामला विचारले, शिवरामा हे कोणी दिले? शिवराम म्हणाला, श्यामच्या आईने. मथुरी म्हणाली, देव माणूस आहे माऊली, साऱ्यांची काळजी आहे तिला. मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला. तरी तिला घाम आला नाही. तिचा चाप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम तुझ्या आईचे कसे आहे? आईने विचारले. कपाळ लई दुखते, सारखे ठणकते. अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोप बी नाही. त्याने सांगितले, बरे, आज दुपारी जाशील तेव्हा सुंट व बारशिंगे देईन. ते उघडून तिच्या कपाळात चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल. आई म्हणाली, तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोटा झाडू लागला. शेणाच्या गवऱ्या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली. दोन पहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंट व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंड, वेखंड, बारशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच चांगली होती. आशक्त झाली होती. परंतु ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडायला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे किती गवाळलीस तू, कांडण होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांडण. इतके दिवस आथरणावर पडून खाल्ले पुरे. आता हिंडती फिरती आता झाली आहे. 4 दिवसांनी होईल धडधाकट. आई, तुमची माया असली म्हणजे काय, उणे आहे आम्हाला. आई म्हणाली, अगं सारी देवाची कृपा, आम्ही किती एकमेकांना पुरणार. बरे, पण मुलांचा भात झाला आहे, तूही 4 घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथेच जीव पोटभर. ऐकलेस ना? त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी सकाळीचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला जातो. तिच्या तोंडावर सुरकुट्या पडल्या आहेत. तरी एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडलो तर ती म्हणते, अरे हे काय श्याम. तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, श्याम तुझी आई असती तर तुला असा सडा फिटिंग न राहू देती. तुला लगीन करावयास लावलं असतं तिनं. मेली बिचारी लवकर. साऱ्यांवर तिचा लोभ. अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती.